पुढील वर्षभरात नगर बीड परळी रेल्वे मार्ग पूर्ण करून रेल्वे धावणार असं आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलंय. याशिवाय 2 वर्षांनंतर परळीहून मुंबईला वंदे भारत धावणार असंही त्यांनी म्हटलंय. पंकजा मुंडेंसाठी बीडमध्ये धनंजय मुंडे यांची सभा झाली, यावेळेस ते बोलत होते. बीडमधून चुकीचा उमेदवार लोकसभेत पाठवला तर जिल्हा 50 वर्ष मागे जाणार असं देखील त्यांनी म्हटलं. आज शब्द देतोय, 1 वर्षाच्या आत परळीहून बीड मार्गे अस्थी मार्गे नगरला मुंबई पर्यंत रेल्वे जाणार आणि त्याच्या पुढच्या वर्षात पंकजाताई खासदार आणि मंत्री म्हणून परळीहून वंदे भारत निघल 6 तासात मुंबई. अरे देशाचं जर वाटोळ झालं आणि देशाचं जगात चांगलं होत असताना तुम्ही जर इथून चुकीचा प्रतिनिधी पाठवला तर तुमच्या हातून या बीड जिल्ह्याच्या 50 पिढ्या बर्बाद होतील हे आज मात्र मी लिहून देतो. ह्या 5 वर्षात मोदी साहेबांच्या सोबत पंकजाताई सारखं एक खंबीर नेतृत्व कामाला लागलं तर या 5 वर्षात या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून टाकू. जाती पातीचं नाही तर इथून पुढे पश्चिम महाराष्ट्रासारखं हा बीड जिल्हा सुद्धा विकासाचं राजकारण करील.